करते साहेब सातारा शहराच्या झालेल्या रस्त्याचं काम आहे, रोड सेपरेट आहे, तर या संदर्भात किती कालावधी लागणार आहे, याचा कालावधी किती आहे आणि या रस्त्यामुळं जे सर्व्हिस रोडच्या आपण जे चालू केलेली आहे त्या सर्व्हिस रोडची काय अवस्था आहे सातारा शहरामध्ये. जर बघितलं तुम्ही मोनारच्या मागचा जर रस्ता बघितला तर इतका इतके खड्डे आणि इतका दुराव होऊन जातो, तर त्या रस्त्याचं कमीत कमी तातडीनं डांबरीकरण तरी करून घेते तेव्हा इतके हळूच्या रस्त्याने आणि त्या रस्त्याला हा रेड होत असताना आपण उघड्या डोळ्यांनी सर्वांच्या हात लागतो, आपणही त्या रस्त्यावर जातो. हा तर ही परिस्थिती किती दिवस चालणार आहे, त्या सातारकरांना असं ते सेपरेट राहून लागणार आहे का? आज जर एखाद्या नागरिकांना घेऊन येतो एखाद्याला तर त्याला एसटी स्टँड करून घेऊन घ्यावं, एसटी स्टँड करून घेऊन घ्यावं. जर एखाद्याला स्टँड जायला असेल तर त्याला अजून पाकिट आवाज जावं लागते, ती किती दिवस चालणार आहे? खड्डे पडले मोठे मोठे तरी सुद्धा तुमचं दुर्लक्ष असेल तर काय सांगणार?